नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीचे अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीने मुवमेंट बनवू शकते, बँक निफ्टीचा ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, त्याचबरोबर बँक निफ्टीचा टेक्निकल सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, मित्रांनो काय करत असतो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण निफ्टी संदर्भात देखील काय करूया या ठिकाणी सुरुवात करूया, आणि त्याची सुरुवात मी आजच्या व्हिडिओपासून करणार. ह्या दोन्ही व्हिडिओ मी मित्रांनो एकत्रित बनवणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्यांदा बँक निफ्टी आणि त्यानंतर निफ्टीचं अनालिसिस जे आहे ते काय करेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या युट्यूब चॅनलला जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काय करा, तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. कारण का जसं मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला भेटेल, त्यामुळे काय करा मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला जर मार्केटला समजून घ्यायचं असेल, मार्केटमध्ये काम करायचं असेल, तर मार्केटनं पाठीमागच्या वर्किंग डेला नेमकं काय केलं हे समजून घेणं तितकंच मित्रांनो महत्वाचं असतं. मित्रांनो, तुम्ही जर माझा फ्रायडेचा व्हिडिओ बघितला असेल तर मी फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो, मी फ्रायडेचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा आपल्याला बँक निफ्टी जो आहे तो बाय करायचा आहे कॉल साईटला. म्हणजे कॉल साईटला जर सी साईटला पोझिशन घ्यायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत मित्रांनो 35,059 वरती जात नाही तोपर्यंत आपण कॉल साईटला पोझिशन घेणार नाही असेल. आणि मित्रांनो, बँक निफ्टी या ठिकाणी ओपन झाला होता, त्यानंतर ओपन झाल्यानंतर बँक निफ्टी पहिल्या 10-20 मिनिटातच काय केलं होतं आपल्या रेंजला आला होता. आणि नंतर मित्रांनो 35,059 या रेंजला बँक निफ्टी ऑलमोस्ट एक तास जो आहे तो होल्ड झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण इतकी महत्वाची लेवल आपण आयडेंटिफाय मार्केटमध्ये त्या दिवशी केलेली होती. त्यानंतर मित्रांनो, जसं दुपारनंतर साधारणतः 11:30-12 आसपास ज्यावेळेला बँक निफ्टीनं 11:30-12 आसपास बँक निफ्टी एक्झॅक्ट ज्यावेळेला ही रेंज रिगेन केली, ह्या रेंजच्या वरती बँक निफ्टी जसा आला 35,059 वरती, त्यानंतर मित्रांनो नॉन स्टॉप बँक निफ्टी जो आहे तो 35,408 जे आपलं टार्गेट होतं, टार्गेट 1 जे आहे ते काय केलं या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीनं अचीव केलेलं आहे, हे पहिल्या लक्षात. आणि बँक निफ्टी मित्रांनो त्या दिवशी तो हाय तयार केला होता 35,500 जवळ 90 आसपास काहीतरी गेला होता बँक निफ्टी मित्रांनो, त्याच्या वरती गेला नाही का, तर मित्रांनो इथं 35,500 जो आहे तो कॉल रायटर जे आहे ते काय होते त्या ठिकाणी मार्केटमध्ये अग्रेसिव्ह होते, त्यामुळे मार्केट त्याच्या वरती गेलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके मित्रांनो, म्हणजे आपण जो फ्रायडेला कॉल घेतला होता तो जबरदस्त झालेला आहे. त्याचबरोबर मी टेलिग्राम चॅनेलला देखील तुम्हाला प्रीमियम ग्रुप जो आहे त्या प्रीमियम ग्रुपला देखील काय केला होता, हा कॉल जो आहे तो त्या ठिकाणी दिला होता. आणि त्यामध्ये देखील आपण मित्रांनो प्रॉफिट जो आहे तो काय केलाय त्या ठिकाणी केलेला आहे. जसं की मी पहिल्यांदा काय गेलो होतो तुम्हाला बरोबर एक्झॅक्ट 9:14 मी तुम्हाला 35,300 सी ऍड करायचं सांगत होता, आणि सेम मार्केट सुरू झालं झाल्या पहिल्याच मिनिटात मी बाय पण करायचं. पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असा झाला की झिरोधाचे जास्त तर ट्रेडर आहेत त्यामुळे तिथं तुम्हाला खरेदी करता येत होता. त्यानंतर मित्रांनो तो कॉल जो आहे तुम्ही काय केला होता 5 मिनिटांमध्ये रिवाइज करून टाकला होता. बँक निफ्टी 35,200 सी काय करा तुम्ही 330 वरून बाय करा मित्रांनो. हा सी तुम्ही बाय केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचबरोबर जो आपण पूर्वी 277 बाय केला होता तो मी या ठिकाणी 260 काय केलं होतं तुम्हाला एक्झिट पण करलं होतं. म्हणजे काही लोकांनी अपस्टॉक असेल, एन्झिल ब्रोकिंग असेल, ॲलिस ब्लू असेल किंवा तुमचे जे काही वैयक्तिक डिमॅट अकाउंट असतील त्यामध्ये जर तुम्ही एंट्री घेतली असेल तर तिथं तुमचा ऑलमोस्ट 10-12-15 पॉईंटचा एसएल जो आहे तो हिट मी केला होता. म्हणजे मी स्वतःहून लवकर तुम्हाला काय केलं होतं बाहेर पडायला सांगितलं, कारण का मेजॉरिटी लोकांना तो इश्यू येत होता. त्यानंतर आपण मित्रांनो जो 35,200 सी बाय करायला सांगितलं होता 330 वरून तो मित्रांनो त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला. तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो हा 35,200 सीई जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी मित्रांनो ऍक्टिव्ह झाला. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो ह्या सीईनं तुम्हाला 330 ते 340 असेल, 348 असेल, 356 असेल, 360 असेल, 360 हाईक 360 हाई तयार केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही काय करा त्या ऑप्शन मध्ये तुमचं प्रॉफिट जे आहे ते त्या ठिकाणी बुक करा म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आणि हा एक कॉल मी दिला होता, म्हणजे त्यामध्ये ऑलमोस्ट 30-35 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली होती. आणि त्यानंतर मात्र मी काही कारणामुळे ऑफिसला नव्हतो आणि त्यामुळे मी तुम्हाला परत दिवसभर अपडेट देऊ शकत नव्हतो, पण तरी देखील मार्केटनं एक्झॅक्ट आपली बायची रेंज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला जे बँक निफ्टीचं त्या 350-400 पॉईंटचं टार्गेट जे होतं हे टार्गेट तुम्हाला नॉन स्टॉप बँक निफ्टीनं काय केलं होतं तुम्हाला मित्रांनो अचीव करून दिलं. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर मंडेला ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर हा ट्रेड कुठून बनतोय कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये मंडेला ट्रेड टाकण्यापूर्वी आपल्याला आता जी जुलै सिरीज सुरू होते कालपासून काय झाली जुलै सिरीज झाली सुरू झाली ही जुलै सिरीज हिस्टॉरिकल कशा पद्धतीचे राहिले हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला FISDIच्या पोझिशन काय हे पण काय करावं लागतं त्या ठिकाणी बघावं लागतं, त्यांच्या ऍक्टिव्हिटीवरती मेनली फोकस करावं लागतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये सॉरी FI जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर
23, 24, 25 या तिन्ही तारखेपासून मित्रांनो इंडेक्स फ्युचर वरती लॉंग आहेत. खूप हेवीली इंडेक्स फ्युचर जे आहेत ते काय करायला लागले मित्रांनो, त्या ठिकाणी बाय करायला लागले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे कुठे ना कुठे मार्केटमध्ये एक तेजीचा सिग्नल जो आहे तो तुम्हाला काय केलाय जून सिरीजच्या एंडला त्या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला दिलेला आहे. आणि आता जी जुलै सिरीज सुरू झाली त्याच्यामध्ये पण तुम्हाला बाईंग येताना क्लिअरली दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो स्टॉक फ्युचर मध्ये त्यांनी लास्ट ट्रेडिंग सेशन जे आहे 25 तारखेला 26 तारखेचा डेटा मी वगैरे अजून अपडेट केला नाही, त्या ठिकाणी खूप हेवी सेल ऑफ जो आहे तो स्टॉक फ्युचर मध्ये झालेला होता. कारण त्या सगळ्या ऍडजस्टमेंट असतात हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. एक्सपायरी रिलेटेड डेटा वगैरे त्यामध्ये बऱ्याच वेळेला इन्क्लूड केलेला असतो. विशेषतः एफआयच्या मित्रांचं पोझिशन बघितला तर तुम्हाला ह्या एफआयचा जर व्ह्यू जाणून घ्यायचं असेल हे मार्केटमध्ये काय करू शकतात ह्या महिन्यामध्ये, तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल हिस्टॉरिकल डेटा जो आहे तो काय करावा लागेल त्या ठिकाणी बघावा लागेल निफ्टीचा. मित्रांनो तुम्ही जर हिस्टॉरिकल डेटा चेक करून बघितला तर तुमचा एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो, निफ्टीसाठी आणि बँक निफ्टीसाठी 2014 ते 2020 या पाठीमागच्या मित्रांनो 7 वर्षामध्ये निफ्टीनं जबरदस्त आउट परफॉर्मन्स आणि बँक निफ्टीने देखील जबरदस्त आउट परफॉर्मन्स केलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फक्त 2019 जुलै महिना जर तुम्ही सोडला, काय म्हणतोय मी 2020 जुलै महिना जर सोडला तर पाठीमागच्या प्रत्येक वर्षामध्ये निफ्टी असेल बँक निफ्टी असेल यांना आउट परफॉर्म गेलाय जबरदस्त. हरियाली जी आहे ती मार्केटमध्ये आजपर्यंत काय झाले त्या ठिकाणी दिसून आलेले हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. विशेषतः पाठीमागच्या वर्षाचा जर डेटा बघितला तुम्ही, पाठीमागच्या वर्षी जुलै 2020 पण निफ्टी 7% अप गेला होता पण त्याच्याशी तुलना करता बँक निफ्टी अंडर परफॉर्मन्स होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जुलै 2019 हा कोविड-19 पिरियड होता तिथं 7% दोन्ही इंडायसेस मायनस होते. 2018 असेल 2017 असेल 2016 असेल मित्रांनो या तिन्ही वर्षी ऍव्हरेजली बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो 5% वाढलाय आणि बँक निफ्टी जो आहे तो ऍव्हरेजली जर बघितलं तर 6% पेक्षा जास्तीची ग्रोथ आहे. आणि मित्रांनो मला देखील या 2021 जुलै सिरीज मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी जो आहे तो आउट परफॉर्म करणं अपेक्षित आहे आणि कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा जास्त परफॉर्मन्स देताना तुम्हाला क्लिअरली ह्या महिन्यामध्ये दिसून येईल. ऑलमोस्ट 5-6% बँक निफ्टी आणि निफ्टी जे आहे ते दोन्ही अपसाईडला जाण्याची तयारीमध्ये आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण कसं असतं माहिती का, हिस्टॉरिकल डेटा जो आहे तो खूप महत्वाचा असतो आणि तो डेटा जो आहे तो महत्वाचा रोल जो आहे तो काय करत असतो त्या ठिकाणी प्ले करत असतो हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर जुलै महिन्यामध्ये तुम्हाला शॉर्टिंगला ऑपॉर्च्युनिटी थोड्या कमी भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का हिस्टॉरिकल डेटा जो आहे तो तेजीकडे आपल्याला क्लिअरली इंडिकेशन जो आहे तो मार्केटमध्ये करतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन चेन देखील काय करणं समजून घेणं गरजेचं असतं किंवा ते महत्वाचं असतं. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर बँक निफ्टीचं जे सेटअप तयार झालं ह्या सेटअपनुसार जर तुम्हाला उद्या कॉल साईडचा जर पोझिशन घ्यायचं असेल मित्रांनो मार्केटमध्ये तर हा मार्केटसाठी कुठला एरिया महत्वाचा आहे, कुठं तुम्ही ट्रेड टाकू शकता, कुठं ट्रेड टाकताना तुम्हाला काळजी करायची ह्या सगळ्या गोष्टी काय करा पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो इथे एक मी चॅनल जो आहे तो काय केला या ठिकाणी ड्रॉ केलेला हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो बँक निफ्टीला 36,000 ही जी रेंज आहे तो खूप मोठा कॉल रायटर आहे, खूप मोठा रेझिस्टन्स आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो तुम्हाला जर मंडेला ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये विशेषतः कॉल साईडला जर पोझिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो कॉल साईडला जी पोझिशन घ्यायची ही कुठून घ्यायची आहे तर मित्रांनो बँक निफ्टी मंडेला जोपर्यंत 35,545 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला पोझिशन तुम्ही घेऊ नका. म्हणजे बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल आपल्याला, ओके काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जर आपल्याला बाय करायचं असेल, बँक निफ्टी काय करायचं, बाय करायचं, कुठून बाय करायचं आपल्याला बँक निफ्टी 35,541 वरती गेल्यानंतर तुम्हाला बँक निफ्टीला बाय करायचं हे पहिल्यांदा लक्षात. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी मध्ये जे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल हे साधारणतः ह्या जो झोन आहे बँक निफ्टीचा साधारणतः 35,813 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. कुठलं 35,813 पर्यंत बँक निफ्टी जाताना तुम्हाला क्लिअर दिसेल. कारण का 800 वरती गेला बँक निफ्टी, 800, 900 आणि 36,000 म्हणजे ह्या 200 पॉईंटची जी रेंज आहे 800 ते 36,000 या एरियामध्ये ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला मित्रांनो सेलिंग झोन आलेला आहे, सेलिंग प्रेशर माउंट झालेला आहे त्यामुळे इथं परत एकदा बँक निफ्टी जो आहे तो वीक होताना दिसेल किंवा तिथं बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर माउंट होताना तुम्हाला दिसण्याची शक्यता नाकारतात. पण मित्रांनो समजा इनकेस बँक निफ्टी जर ह्या एरियाच्या वरती जर निघाला 35,813 एक डिसायसिव्हली कॅन्डलनं क्लोज केलं किंवा एका व्हॉल्यूमचं कॅन्डलनं क्लोज केलं किंवा अग्रेसिव्ह स्टॉक फ्युचर मध्ये जर बाईंगला मुवमेंट आली तर बँक निफ्टी मित्रांनो जरूर तुम्हाला 36,000 पर्यंत जाताना दिसून येईल. आणि 36,000 जर वरती बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं
तर मित्रांनो बँक निफ्टी तिथं तुम्हाला 400 पॉईंट ते 700 पॉईंट तुम्हाला त्याच्या वरती देखील जाताना दिसेल. हे पहिल्या लक्षात काय सांगतोय मी, बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये मंडेला काय म्हणतोय मी, समजा मंडेला बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला 300-400 पॉईंट डायरेक्ट आपल्या टार्गेटच्या पण वरती, आणि त्यानंतर बँक निफ्टीनं जर 36,000 ही लेवल जर 15-20 मिनिटांसाठी सस्टेन केली, 36,000 जर खाली बँक निफ्टी 1-2 वेळा येण्याचा प्रयत्न केला आणि परत जाऊन जर 36,000 वरती बँक निफ्टी जर सस्टेन होत असेल तर 400 ते 700 पॉईंटची मुवमेंट जी आहे तुम्हाला मंडेलाच बँक निफ्टी मध्ये अपसाईडला येताना दिसून येईल. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर ह्या लेवल काय सांगितलं हे काळजीपूर्वक लक्षात घ्या, आणि त्या लेवल जर तशा जनरेट होत असेल तरच एंट्री घ्या, आणि मार्केट 36,000 वर गेल्या गेल्या लगेच जंप घेऊ नका 400-700 पॉईंटसाठी. आधी मार्केटला सस्टेन होऊ द्या 15-20 मिनिटांसाठी, 36,000 वर मार्केटला थांबू द्या. 36,000 वर जर मार्केट थांबत असेल तर बँक निफ्टी तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो 400 ते 700 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते अपसाईडला देण्याची तयारी जी आहे ती बँक निफ्टीनं ऑप्शन चेन मध्ये देखील केलेले आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. पण हे ट्रेड करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, मार्केट जर आहे इथं नॉर्मल स्टेजला ओपन झालं आणि 35,541 रेंज जर अपसाईडला ब्रेक करत असेल तर तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 35,813. आणि मित्रांनो 35,813 ते 36,020 ह्या रेंज मध्ये तुम्हाला ट्रेडिंग थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. इथं छोटे छोटे पॉईंट घेऊन ट्रेड टाकायचा, कारण का तिथं परत नो ट्रेड झोन एरिया तयार होतोय, तिथं ऑप्शन सेलरचा एरिया आहे. जोपर्यंत ऑप्शन सेलर लॉस मध्ये जाणार नाही तो मार्केटमधून जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं प्रॉफिट होणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तो जर 36,020-30,40 वरती जर सस्टेन झाला 15-20 मिनिटांसाठी तर मोतर तिथं डेफिनेटली तुम्हाला 400 ते 700 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी देईल. कारण का निफ्टीशी तुलना करता बँक निफ्टी हा खूप अंडर परफॉर्म झालाय, आणि निफ्टी फ्युचर सॉरी स्टॉक फ्युचर जे आहेत बँक निफ्टीचे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं सेटअप आणि ज्या पद्धतीचं बाईंग दिसून यायला लागले ते क्लिअरली मार्केटला मित्रांनो वरती घेऊन जाण्याची तयारी करू शकतं, हे शक्यता नाकारतं. मित्रांनो तुम्हाला जर मंडेला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल, काय म्हणतोय मी, तुम्हाला जर मित्रांनो मंडेला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल, पुट साइड कडे जर काम करायचं असेल तर मित्रांनो शॉर्टची साईज जी आहे ती खूप खाली ओपन होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, 35,159 हे साधारणतः 35,000-34,911 हा जो एरिया आहे हा नो ट्रेड झोन एरिया आहे. पहिल्यांदा लक्षात पुट साईडला जर तुम्हाला पोझिशन घ्यायची असेल मार्केटमध्ये तर 35,159 ते 34,911 ह्या रेंज मध्ये तुम्ही शॉर्टचा विचार करू नका, कारण हा ऑप्शनचा बेस आहे. मार्केट ह्या रेंज मधून कधीही अपसाईडला बाउन्स बॅक घेण्याची शक्यता नाकारता येत नसते, त्यामुळे बाय ऑन डिप बँक निफ्टी खाली पडला तर बाय करायचं प्लॅनिंग जे आहे ते काय करा त्या ठिकाणी करा. कुठपर्यंत करा, 34,911 पर्यंत हे प्लॅन तुम्ही ठेवू शकता. आणि समजा बँक निफ्टीनं 34,911 ही जर रेंज डिसायसिव्हली डाऊन साईडला जर क्लोज केली आणि ओव्हरऑल टोटल मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर असेल तर बँक निफ्टी मित्रांनो जरूर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी परत एकदा 34,522 पर्यंत येताना दिसू देत, आणि त्याच्या खाली जर बँक निफ्टी स्लिप झाला तर 34,100 पर्यंत देखील बँक निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर बँक निफ्टीला शॉर्ट करायचं असेल, बँक निफ्टी जर सेल करायचं असेल तुम्हाला, तर ह्याच्यासाठी कुठं कोणत्या लेवल लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला, यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं लेवल काय आहे मित्रांनो, 35,159 to 34,911 जो आहे हा काय तुमच्यासाठी नो ट्रेड झोन आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ह्या झोन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं नाही, शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही, बाय ऑन डिप ची पॉलिसी ठेवायची. आणि समजा बँक निफ्टी तर मित्रांनो 34,911 जर खाली निघाला तर ह्याच्या खाली मात्र काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जे आहे ते माउंट होताना दिसेल. त्या ठिकाणी पहिलं टार्गेट जे भेटेल मित्रांनो 34,522 आणि दुसरं टार्गेट मित्रांनो 34,100 टार्गेट जे आहे ते तुम्हाला इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोन टार्गेट साठी काय करा तुम्ही डाऊन साईडला त्या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये काम करू शकता. हे पहिल्या मी मित्रांनो ह्या लेवल काय सांगितलेत, कशा संदर्भात सांगितलेत हे पहिल्यांदा काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या आणि मगच तुम्ही काय करा त्या ठिकाणी ट्रेड टाका, अदरवाइज ट्रेड टाकू नका. हे झालं मित्रांनो निफ्टी. मित्रांनो बँक निफ्टी सॉरी हे झालं बँक निफ्टी. आपल्याला मित्रांनो जर निफ्टी मध्ये ट्रेड टाकायचं असेल मंडेला तर निफ्टीचा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीने बनतोय हे पण काय करा मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला या ठिकाणी तर निफ्टीच्या चार्ट मध्ये मित्रांनो खूप काही
डेटा डडलाय खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या आहेत हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, तुम्ही निफ्टीच्या चार्टवर गेला आणि निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तुम्ही तर टेक्निकल सेटअप काय सांगतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीचं जे टेक्निकल सेटअप तयार झालंय ते खूप स्ट्रॉंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टी बँक निफ्टी मध्ये कंटिन्यू सेलिंग येत आहे पण निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर माउंट होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टी मध्ये मग सेलिंग प्रेशर माउंट का होत नाही तर ह्याच्या पाठीमागचं रिझन आहे मित्रांनो, निफ्टी मध्ये स्टॉक जे आहेत ते भरपूर स्टॉक आहेत आणि तिथं स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट जे आहेत त्या काय होत आहेत, कंटिन्यू येत आहेत. जसे की बघा, बँकिंग सेक्टर जर अंडर परफॉर्म करत असेल तर आयटी सेक्टर त्याला मार्केटला वरती वळून घेतं, कधी ऑटोमोबाईल सेक्टर कधी वर वळून घेतं, कधी फार्मा सेक्टर मार्केटला अपसाईडला मूव्ह करतं, कधी फायनान्शियल सेक्टर अपसाईडला मूव्ह करतं. म्हणजे सेक्टर बाय सेक्टर जे आहे ते निफ्टी मध्ये काय सुरू आहे, रॅली सुरू आहे. त्यामुळे निफ्टी जो आहे तो वीक व्हायला तयार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टीचं जर वैशिष्ट्य बघितलं तुम्ही तर 17 मे पासून आतापर्यंत निफ्टीनं एकदाही 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो, रायझिंग 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे आहे जो डायनामिक सपोर्टचं काम जो आहे तो बँक निफ्टीसाठी काय करतो, सॉरी निफ्टीसाठी करतोय. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 34,713 खाली टेक्निकली जोपर्यंत निफ्टी येत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टी जर समजा 14,713 खाली जर क्लोज झाला तर त्यानंतर लगेच मित्रांनो 15,600 हा ऑप्शनचा बेस आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्यांदा मी तुम्हाला ऑप्शनचा बेस कुठे आहे ते सांगतो. मित्रांनो, निफ्टी जो आहे हा निफ्टीचा ऑप्शनचा बेस जो आहे तो 15,600 हा निफ्टीचा ऑप्शनचा बेस आहे. निफ्टी ऑप्शन बेस जो आहे तो कुठे आहे मित्रांनो, या ठिकाणी 15,600 हा निफ्टीचा ऑप्शनचा बेस आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि टेक्निकली बेस जर बघितला निफ्टीचा तर कुठे आहे, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे एव्हरेज आहे, 20 डे एक्सपोनेन्शियल डीएमए जो आहे, काय सॉरी ईएमए जो आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे हा काय त्या ठिकाणी त्याचा बेस आहे आणि तो कुठे येतोय 15,648 ला येतोय हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे हा ऑप्शनचा आणि टेक्निकली बेस आहे निफ्टीचा. जोपर्यंत निफ्टी ह्याच्या खाली येऊन क्लोज करणार नाही तोपर्यंत तो बेसचं व्हायलेशन होणार नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला शॉर्टिंगची कुठलीही ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. ओके, त्यामुळे इथं निफ्टीला शॉर्ट जाण्याचा तर प्रश्न येत नाही मित्रांनो. पण निफ्टीमध्ये खूप महत्वाचा एरिया जो आहे तो सध्याला तयार झालाय मित्रांनो. निफ्टी जर 16,000 वरती निघाला त्यामुळे तुम्ही हा जो एरिया आहे मित्रांनो निफ्टीचा, साधारणतः 15,900 ते 15,880 ह्या एरियामध्ये निफ्टी ज्या ज्या वेळेला आलाय ह्या एरियामध्ये त्याच्या वेळेला निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जे ते माउंट झालंय. मित्रांनो, निफ्टीनं सर्वात महत्वाचं काय केलंय ते समजून घ्या. मित्रांनो, मिड मे महिन्यापासून ते पूर्ण जून सिरीज पर्यंत जो ऑप्शनचा बेस आहे 15,600 किंवा जो टेक्निकली बेस आहे 15,648 ही रेंज अजूनपर्यंत व्हायलेट केले नाही, ह्याचं व्हायलेशन निफ्टीनं केलेलं नाही हे पहिला. त्यामुळे निफ्टी जर समजा सोमवारी गॅप ऑफ ओपन झाला, निफ्टी इन केस सोमवारी मंगळवारी जर 16,000 वर जर ओपन होऊन ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर बँक निफ्टी मित्रांनो सॉरी निफ्टी जो आहे तो मित्रांनो जरूर तुम्हाला 16,400-16,500 पर्यंत घेऊन जाण्याची कॅपॅसिटी जो आहे तो 2 ते 3 ट्रेडिंग सेशन मध्ये ठेवतो एवढं लक्षात घ्या. ओके, मग निफ्टी मध्ये जर तुम्हाला सोमवारी मित्रांनो कॉल साईटला काम करायचं असेल, काय म्हणतोय मी, निफ्टी मध्ये जर मंडेला तुम्हाला कॉल साईटला काम करायचं असेल, एखादा सीई ऑप्शन जर बाय करायचा असेल तर हा सीई ऑप्शन कुठून बाय करू शकता तुम्ही, कोणता सीई ऑप्शन बाय करू शकता मित्रांनो. जर निफ्टी सोमवारी तुम्हाला साधारणतः ओके निफ्टी जर मित्रांनो सोमवारी तुम्हाला साधारणतः 900 जर वरती जाताना दिसला, साधारणतः 910 वरती, 15,910 वरती, ओके 15,910 ही जी रेंज आहे मित्रांनो ह्याच्या वरती जर निफ्टी जाताना दिसला तुम्हाला तर जरूर तुम्ही एक कॉल साईटला पोझिशन जे आहे ते काय करू शकता त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे सी जर बाय करायचं असेल किंवा निफ्टी बाय करायचं असेल, ओके निफ्टी अबव, बघा मी काय सांगतोय हे प्रॉपर लक्षात घ्या, नोट करून ठेवा, निफ्टी अबव 15,910 वरती गेल्यानंतर बाय करा. तुम्हाला पहिलं टार्गेट जे ते भेटेल मित्रांनो, ओके पहिलं टार्गेट तुम्हाला काय भेटेल त्या ठिकाणी निफ्टी मध्ये मित्रांनो, पहिलं टार्गेट तुम्हाला भेटेल 15,948 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. आणि समजा त्याच्या वर जर बँक निफ्टी निघाला तर मित्रांनो तुम्हाला जे दुसरं टार्गेट निफ्टी मध्ये जनरेट होत आहे ते दुसरं टार्गेट भेटते मित्रांनो 16,000 टार्गेट जे ते इझिली काय होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं हे मला.
म्हणजे ह्या दोन साईड साठी काय अपसाईड तुम्ही काय करा त्या ठिकाणी ट्रेड टाका. तुम्हाला जर पुट साईडला ट्रेड घ्यायचं असेल निफ्टी मध्ये, तर मित्रांनो जोपर्यंत निफ्टी 15,821 च्या खाली जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये शॉर्टचा विचार करू नका तुम्ही. काय म्हणतोय मी, जोपर्यंत निफ्टी 15,821 च्या खाली जात नाही तोपर्यंत शॉर्टचा विचार करू नका. आणि समजा निफ्टी जर त्याच्या खाली निघाला तर हे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते 15,790 पर्यंत निफ्टी जो आहे तो येताना काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हे पहिल्यांदा लक्षात, म्हणजे 15,821 च्या खाली शॉर्ट करा, 15,790 चं टार्गेट जे आहे ते निफ्टी मध्ये काय होईल तुम्हाला इझिली भेटेल. आणि त्याच्या खाली जर सेलिंग प्रेशर माउंट झाला तर तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल मित्रांनो 15,770 चं तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल. म्हणजे निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल, निफ्टी सेल करायचं असेल आपल्याला, तर कुठून सेल करायचं आहे, 15,821 च्या खाली सेल करा. तुमचं पहिलं टार्गेट जे आहे ते निफ्टी मध्ये मित्रांनो भेटेल 15,790, आणि दुसरं टार्गेट जे आहे तुम्हाला निफ्टी मध्ये भेटेल मित्रांनो 15,770. हे तुम्हाला दुसरं टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी भेटताना दिसून येईल. हे पहिल्यांदा लक्षात, कारण काय इथं टार्गेट खूप मोठी निघत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टीचं वैशिष्ट्य काय, खूप मोठी टार्गेट इथं निघत नाहीत. आणि समजा त्याच्या खाली जर निघालाच निफ्टी मध्ये मित्रांनो लय झालं 40-50-30-35 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते तुम्हाला मिळते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यापेक्षा जास्तीच्या मुवमेंट जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सहजासहजी भेटत नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे 15,724 पर्यंत पण हे तिसरं टार्गेट तुम्हाला भेटू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या मुवमेंट साठी काय करावं लागेल तुम्हाला, तिथं निफ्टी मध्ये काम करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यापेक्षा मोठ्या मुवमेंट मध्ये तुम्हाला निफ्टी मध्ये काम करता येत नाही. हे पहिला. पण मित्रांनो मी जे तुम्हाला सर्वात महत्वाचा जो डेटा मागा सांगितला, निफ्टीचा ऑप्शनचा बेस कुठायचं सांगितलं, तो तुम्ही काय करा त्या ठिकाणी प्रॉपर लक्षात ठेवा. कारण का तुम्ही जोपर्यंत ती गोष्ट लक्षात ठेवणार नाही प्रॉपर तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये काम करण्यामध्ये मजा नाही. म्हणजे हे टेक्निकल निफ्टीचा ऑप्शन बेस 15,600 आहे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जे आहे ते 15,600. ऍक्च्युली टेक्निकल सेटअप नुसार तर ह्याच्या खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत शॉर्ट करण्यामध्ये अर्थच नाही. पण तुम्ही हे जे मी सेलचं टार्गेट सांगितलं, इथं सेल करण्यापेक्षा तुम्ही 15,790 असेल, 15,770 असेल, 15,724 बाय ऑन डिप ची जर स्ट्रॅटेजी ठेवली आणि इथं जर सी साईडला पोझिशन घेतल्या बाय ऑन डिप मध्ये, तरी देखील तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो होताना दिसून येईल. मित्रांनो मी पहिल्यांदा प्रयत्न केला निफ्टीच्या लेवल्स किंवा त्याचं टेक्निकल सेटअप सांगण्याचा, लगेच ह्या लेवल्स आल्यानंतर ट्रेड टाकू नका. किंवा 8-10 दिवस मी ज्या लेवल सांगतोय जे मी सांगतोय ते ऑब्झर्व करा, आणि तुम्हाला जर त्यामध्ये काही तथ्य वाटलं, ते जर काम करत असेल प्रॉपर निफ्टीमध्ये, तर तुम्ही त्याच्यावर देखील काय करू शकता, कमीत कमी क्वांटिटी घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर काम करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा प्रयत्न आज आवडला असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल निफ्टीचा अनालिसिस वगैरे, तर जरूर मित्रांनो कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगायला विसरू नका. जर तुम्ही कमेंट्स करून नाही सांगितलं तर मी असं गृहित धरू शकतो की बाबा तुम्हाला माझं निफ्टीचं अनालिसिस किंवा सेटअप आवडलेलं नाही, तर मी त्याच्यात बंद करण्याची शक्यता पण नाकारते. कारण का टाइम खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी, कारण दररोज 15-20 मिनिटं अर्धा तास टाइम देणं हे खूप टफ आणि चॅलेंजिंग राहतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तरी पण मी माझं एक पॅशन म्हणून काय करतोय, तुमच्यासाठी हा टाइम देतोय. तुम्हाला जर हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की मित्रांनो कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, आणि तुम्हाला अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती हवे ते पण सांगा. आणि दुसरा अजून एक माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ह्या व्हिडिओची लेंथ किती असावी, 10 मिनिट, 5 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, तुम्ही कोणत्या लेंथचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते पण सांगा. म्हणजे त्यानुसार मी माझं सेटअप, माझं ऍडजस्टमेंट, माझी इन्फॉर्मेशन जे इथे काय करतो आणि ते करतो, आणि तुम्हाला एक क्वालिटी कंटेंट जो आहे तो देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो हा जर माझा प्रयत्न आवडला असेल तर परत एकदा माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करा. एक चांगलं कंटेंट पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी गुंतवणूकदारांसाठी, 9 ट्रेडर जे आहेत ते जे खूप आलेत मार्केटमध्ये, ह्या लोकांसाठी डेफिनेटली याचा चांगला बेनिफिट होईल. मित्रांनो मला एका गोष्टीचा सार दाबी मिळणार, माझ्या दिलेल्या कॉलवर माझ्या लेवल्सवर तुम्ही किती पैसा कमवता हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मित्रांनो माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुम्ही चुकीचा ट्रेड टाकत नाही, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला समजत नाही की बाबा मार्केट बुलिश कुठून आहे, बेरिश कुठून आहे, मार्केट डाऊन साईडला असेल तर तिथं नेमकं कुठं बायची पोझिशन घ्यायला पाहिजे, सेलची पोझिशन घ्यायला. मला खूप लोकांनी कॉल करून सांगितलं की आम्हाला सर तुमच्या व्हिडिओमुळे बेनिफिट काय होतोय, तर बाबा कॉल साईडला जायचं का पुट साईडला जायचं, कुठल्या रेंज नंतर आम्हाला आमचा व्ह्यू चेंज करायचं हे कळायला लागलं. तर मित्रांनो हेच आपल्या व्हिडिओचं आपल्या कंटेंटचं सक्सेस आहे. तुम्ही पैसा किती मिळवला हे महत्वाचं नाही. मित्रांनो तुम्हाला जर तुमचा पैसा वाचवण्यासाठी माझा व्हिडिओ मदत करत असेल तरी पण तुम्ही नक्की ह्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद. थँक्यू.